महाविकास आघाडी सरकारनं पुन्हा एकदा पलटी मारलेली आहे. तुम्हाला सभेत आश्वासन दिलं की कट करणार नाही, परिषदेत ऊर्जा मंत्री म्हणतात की आम्ही कंटिन्यू करतोय, कट करतोय. नाही, वीज बिलाच्या संदर्भात या सरकारने पूर्ण लबाडी केली आहे, लबाडी. ज्या प्रकारे पहिल्या दिवशी आम्ही वीज कट करणार नाही त्याला स्थगिती दिली असं सांगितलं, अधिवेशन काढून घेतलं आणि शेवटच्या दिवशी अतिशय थातुरमातुर निवेदन करून, विसंगत आणि असत्य निवेदन करून पुन्हा एकदा वीज जोडणी कापणं हे सुरू केलेलं आहे. आम्ही याचा विरोध करणार आहोत, याच्याविरुद्ध आंदोलन करणार आहोत. हे सरकार शेतकरी विरोधी आहे, हे गरीब विरोधी आहे, हे यातनं आता स्पष्ट झालेलं आहे. सुधीर भाऊंनी म्हटलं की 3 महिन्यात आमचं सरकार येतं असा इशारा दिला शायरीमध्ये, त्याचा अर्थ काय कळत नाही. त्यासंदर्भात सुधीर भाऊच आपल्याला नीट सांगू शकतील. पण येणार आहे का नक्की सरकार? सुधीर भाऊ सांगतील. सामनाचा आज अग्रलेख आहे परत, की फक्त सेन्सेशनल मुद्दे आपण या अधिवेशनात उचलले आणि कुठल्याही पद्धतीचे जनहिताचे मुद्दे आपण उचलले नाही. खरं म्हणजे जनहिताचे मुद्दे उचलण्याची जशी आमची जबाबदारी आहे तशी वृत्तपत्रांची जबाबदारी आहे. आम्ही तर विजेबद्दल बोललो, आम्ही शेतकऱ्यांबद्दल बोललो, आम्ही कोविडबद्दल बोललो, परंतु जनहिताचे मुद्दे हे त्यांना दिसले नाहीत. त्यांना केवळ टोचणारे मुद्दे आणि बोचणारे मुद्दे दिसले. आणि असा अग्रलेख आल्यामुळे माझ्या हे लक्षात आलं आहे की घाव वर्मी बसला आहे. काहीच मिळालं नाही आणि सगळ्यात जास्त विदर्भ आणि मराठवाड्याची निराशा, उत्तर महाराष्ट्राची निराशा या अधिवेशनाने केली. कोरोनाची भयावह स्थिती आहे विदर्भामध्ये, खूप वाढतंय, नागपुरात आपल्या खूप वाढतंय. नाही, कोरोना वाढतो आहे, सरकारचं त्याच्याकडे कुठलंही लक्ष नाही आहे, त्याकरता कुठलीही व्यवस्था होत नाही आहे. खरं म्हणजे मला असं वाटतं की हा जो काही कोरोना आहे हा ज्यावेळेस आमचं अधिवेशन असतं त्याच्या आधी वाढतो. अधिवेशन ज्यावेळेस आमचं सुरू असतं त्यावेळेस तो कमी असतो आणि अधिवेशन संपल्यानंतर तो पुन्हा वाढतो. अशा प्रकारची, म्हणजे हे मी जरा सरकास्टिक याकरता बोलतोय की सरकारला फक्त अधिवेशन टाळण्याकरता त्या ठिकाणी कोरोना दिसतो, बाकी वेळी सरकारला कोरोना दिसत नाही. आमचं मत अगदी पक्कं आहे की या ठिकाणी परिस्थिती भयावह आहे, त्याकरता ज्या प्रभावी उपाययोजना, लॉकडाऊन ही उपाययोजना नाही, ज्या प्रभावी उपाययोजना केल्या पाहिजे त्या सरकारकडनं कुठे होताना दिसत नाही. आमचं कामच आहे विरोधी पक्ष म्हणून जनतेच्या आशा आकांक्षा अपेक्षा त्या ठिकाणी मांडणं आणि सरकारच्या चुका दाखवून देणं आमचं कामच आहे. थँक्यू थँक्यू.